आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसारच्या नराधम पोलीस पाटलाला अटक करा, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी. 23 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. हातकणंगले तालुक्यातील कवटेसारच्या नराधम पोलीस पाटलास तातडीने अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. येत्या 23 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. कवटेसारचा पोलीस पाटील नंदकुमार पाटील याने एका मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले आहेत. अनेकदा तिचा गर्भपात करून शारीरिक मानसिक छळही केला आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीचा भाऊ श्रीधर जंबू महापुरे यांनी रितसर तक्रारही केली आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी या नराधमास अद्याप अटक केलेली नाही. दरम्यान आपणास या प्रकरणी अटक होईल या भीतीपोटी या नराधम पोलीस पाटलाने सदर पीडित मुलगी, तिची आई वैशाली जंबू महापुरे आणि आजी यमुना वसंत आवळे या तिघांनाही पळवून नेलं आहे. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र तरीही पोलीस खाते निष्क्रिय राहिले आहे. आज तागायत या तिघींचा तसेच नराधम पोलीस पाटलाचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. याबाबत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्या नराधम पोलीस पाटलाला तातडीने अटक करून कारवाई करा, बेपत्ता तिघी महिलांचा शोध घ्या अशी मागणी करण्यात आली. येत्या 23 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आलाय. मानकर न्यूज साठी कवटेसारहून बरकतभाई पन्हाळकर सह संदीप इंगळे. कवटेसार येथील मातंग समाजा मागासवर्गीय अल्प वयस्क मुलीला त्याच गावचे पोलीस पाटील नंदकुमार पाटील याने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नव्हे, अनेक वेळेस तिचं ऑपरेशन केलं, तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या संदर्भातली तक्रार जयसिंग कोटेशन करूनसुद्धा आज ताब्यात संबंधित आरोपीला अटक केलेली नाही. या पोलिसीय निष्क्रियतेचा आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. खरं तर पोलिसांनी त्याला सूट दिल्यामुळे आणि तो गावचा पोलीस पाटील असल्यामुळे त्या पदाचा त्यानं गैरवापर केलेला आहे. मुलगीला तर त्यानं पळवून नेलेलीच आहे, पण त्या मुलीची आई, त्या मुलीची आजी, त्या तिन्ही महिलांना त्यानं गायब केलेलं आहे आणि तो स्वतः फरार झालेला आहे. 18/6/2018 रोजी ही फिर्याद दिलेली असतानासुद्धा आज तागायत नंदकुमार पाटलाला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केलेली नाही.